बातमी आहे बैलगाडा शर्यत बंदीची. मागील अनेक वर्षापासून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आणि बैलगाडा शौकीनांच्या जिव्हाळ्याची असलेली बैलगाडा शर्यत बंद आहे. ही शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी लोकसभेमध्ये सातत्यानं शरद बंदीचा विषय मांडणारे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आडरराव पाटील यांनी लोकसभेमध्ये पुन्हा शर्यत बंदीचा प्रश्न उपस्थित केलाय. बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कायदे करावेत. सुप्रीम कोर्टामध्ये बैलगाडा शर्यतीची बाजू मांडणारा सक्षम वकील सरकारनं द्यावा अशी मागणी यावेळी आढळराव पाटील यांनी केली आहे. नक्की काय म्हणाले खासदार आढळराव पाटील पाहूयात. महोदय, गेल्या अनेक वर्षापासून बैलगाडा शर्यत महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा आवडीचा खेळ आहे. तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू असेल, कर्नाटकमध्ये आणि मध्य प्रदेशमध्ये ही अतिशय चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांच्या आवडीचा खेळ आहे. दुर्दैवानं गेल्या 5-4 वर्षापासून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बैलगाडा शर्यतीवर बंदी आलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये पर्यावरण केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याच्या एका GR मुळे सुप्रीम कोर्टानं हा निर्णय उचलून धरला आणि दुर्दैवानं बैलगाडा शर्यतीवर बंदी आलेली आहे. दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्य सरकार आणि तामिळनाडू सरकारनं त्या त्या राज्यामध्ये कायदे केले, राष्ट्रपतीकडे मंजुरीसाठी पाठवले. राष्ट्रपतीने मंजुरी दिल्यानंतर तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू स्पर्धा चालू आहेत, कर्नाटकमध्ये स्पर्धा चालू आहेत. दुर्दैवाने फक्त महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामधून बैलगाडा शर्यत बंद आहे. बैलगाडा शर्यत बंद आहे याचा कारण काही स्वयंसेवी संस्था, विशेष करून पेटासारख्या संस्थानं यांना सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान केलेलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं सुद्धा याच्या प्रकारे अनेक प्रयत्न केलेले आहे. माझी ही विनंती आहे सरकारला की येणाऱ्या महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस उभी राहिल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं जातीनं प्रयत्न करून चांगल्या प्रकारचे वकील दिले पाहिजे आणि सुप्रीम कोर्टामध्ये शेतकऱ्यांच्या ह्या हौशी खेळाला, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं हे अतिशय महत्त्वाचा विषय आहे. राज्य सरकारनं गेल्या 5 वर्षा केंद्र सरकारनं गेल्या 5 वर्षापासून मी त्यांच्या पाठीमागं लागलो आहे की लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कायदा संमत करावा आणि कायदा संमत केल्यानंतर बैलगाडा शर्यत किंवा जल्लीकट्टू ह्या खेळावर कुठल्याही प्रकारची बंदी कधीच येणार नाही. म्हणून येणाऱ्या ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये मी राज्य सरकारला आणि राज्य सरकारच्या पर्यावरण मंत्र्याला विनंती करतो की ह्या 1960 कायद्याच्या ह्या अंमलबजावणीमध्ये कुठेतरी कायद्यामध्ये बदल करावा आणि बैलगाडा शर्यत आणि जल्लीकट्टू स्पर्धा कायमस्वरूपी चालू राहाव्यात अशी मी सरकारला विनंती करतोय. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.